मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळे शिवसेनेत आधीच उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार तर 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. बंडखोर आमदार खासदारांना शह देण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. बंडखोरांना आव्हान देऊ शकणाऱ्या नेत्यांना त्यांनी गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आता हिंगोलीचे सूत्र हाती घेतास जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे. जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच बबनराव थोरात यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात आता शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी अजित मगर यांच्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अजित मगर यांची चाचणी करूनही कोणताच निर्णय घेतलेला नसताना आता अचानक आमदार संतोष टारफे हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.